देश विदेशातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलंय. वेगवेगळ्या पक्षांच्या 29 नेत्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यात राहुल गांधी, नितीन गडकरी, मुलायमसिंग यादव यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत काँग्रेसचे 15, भाजपचे 4, डीएमकेचे 3 आणि एनसीपीच्या 2 नेत्यांचा समावेश आहे. या यादीमध्ये दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं मात्र नाव नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी शीला दीक्षित यांचं नाव हिटलिस्टवर होतं. या यादीविरोधात राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत काँग्रेस खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह राहुल गांधी यांचं नाव घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचा थेट आरोप नसला तरी आपल्याच पक्षाच्या भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे उभं असल्यानं त्यांनाही केजरीवाल यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. नवीन जिंदाल आणि त्यांची जेएसपीएल कंपनीवरती कोळसा घोटाळ्याचा गंभीर आरोप आहे. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात भाजपचे नेते नितीन गडकरी बदनामीचा दावा करणार आहेत. गडकरींच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे. यासंबंधी गडकरी वकिलांचा सल्ला घेत आहेत. शक्यतो आज केजरीवालांना नोटीस दिली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. याबद्दल पक्षाची ठराविक भूमिका असली तरीही गडकरी वैयक्तिकरित्या हा खटला दाखल करणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी राजीनामा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. त्यांना काँग्रेस पक्षातूनही मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत होता. उत्तराखंडमधला पूरपरिस्थिती हाताळण्यात त्यांना अपयश आलं होतं. अखेर त्यांच्या राजीनाम्यावरती शिक्कामोर्तब झालाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री हरीश रावत हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राहुल गांधींच्या वादग्रस्त मुलाखतीनंतर अकाली दलचे आंदोलन सुरूच आहे. मोहालीमध्ये अकाली दलच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पुतळ्याचं दहन केलं. 1984 साली दिल्लीत शिखांच्या विरोधात उसळलेली दंगल थांबवण्याचा प्रयत्न सरकार करत होतं असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरती देशभरात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी बॉलिवूडमध्येही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लहिरी यांनी मोदींना पाठिंबा देत भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्याला जनतेची सेवा करायची असून त्यासाठी भारतीय जनता पक्ष हे उत्तम माध्यम असल्याचं बप्पीदांनी म्हटलंय. सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईला सामोरं जावं लागणार आहे. मध्यरात्रीपासून डिझेल प्रतिलिटर 50 पैशांनी महागलंय. दिल्लीत वीज आणि डिझेल व्यतिरिक्त दूध सुद्धा महागलंय. दिल्ली आणि एनसीआरमध्ये मदर डेअरीनं दूध 2 रुपये प्रतिलिटर महाग केलंय. अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरून 12 केल्यानंतर आता विना अनुदानित सिलेंडरही काहीसे स्वस्त करण्यात आले. मुंबईत विना अनुदानित सिलेंडर आता 1167 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हे सिलेंडर 1273 रुपयांना मिळत होतं. अरुणाचल प्रदेशहून आलेल्या एका 18 वर्षीय तरुणाचा दिल्लीत वांशिक भेदाभेदामुळे बळी गेलाय. गजबजलेल्या लाजपत नगर मार्केट भागात एका जमावानं केलेल्या कथित मारहाणीमुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. मूळचा अरुणाचल प्रदेशचा राहणारा निदो तानियाम आपल्या 3 मित्रांसह फेरफटका मारण्यासाठी तिथे आला होता. त्यावेळी त्याच्या केसांच्या स्टाईलवरून दुकानदारांनी त्याची थट्टा केली, तसंच वांशिक शेरेबाजीही केली. आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टचा पुढचा सीईओ एक भारतीय असू शकतो. कंपनी सत्य नडेलाला स्टीव बामरच्या जागी पुढचा सीईओ बनवू शकते. हैदराबादला राहणारे सत्य सध्या मायक्रोसॉफ्टचे क्लाउड कम्प्युटिंग हेड आहेत. जर सत्य नडेला यांची सीईओ पदी वर्णी लागली तर ते मायक्रोसॉफ्टचे तिसरे सीईओ असणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.